दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. सुवर्णनगरीचा शिल्पकार लोकनेते कैलासवासी हणमंतराव पाटील. संपूर्ण देशात विटे शहराची ओळख सुवर्णनगरी म्हणून केली जाते. या सुवर्णनगरीचा शिल्पकार म्हणून लोकनेते कैलासवासी हणमंतराव पाटील यांचा उल्लेख होतो. त्यांच्या कामातून या विटा शहराला वेगळी ओळख, वेगळा आयाम मिळाला. आज जे विटे शहराचं वैभव दिसत आहे ते कैलासवासी हणमंतराव पाटील यांच्या कर्तृत्वामुळेच. विटेकरांच्या मनातील सर्वात आवडता नगराध्यक्ष म्हणून त्यांचा परिचय होता. नगरपालिकेच्या नाका कारकून या पदापासून त्यांचा राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात झाली. एक नाका कारकून ते आमदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे. तत्कालीन नगराध्यक्षाने नाका कारकून म्हणून हिणवल्याने त्यांनी राजकारणात उतरायचा निर्धार केला. त्यानंतरची निवडणूक त्यांनी लढवली, नगराध्यक्षाच्या वॉर्डमध्येच उभे राहिले आणि निवडून आले. पहिल्याच टर्मला ते नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले. 1-2 मतांनी त्यांचा पराभव झाला पण उपनगराध्यक्षपदी त्यांची 1 मताने निवड झाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. विटा शहर आणि हणमंतराव पाटील असं समीकरण तयार झालं. 1972 ते 1991 या काळात तेच नगराध्यक्ष राहिले. 1979 ते 1984 या काळात आमदारकीची टर्म वगळता तेच नगराध्यक्ष होते. बघता बघता हणमंतराव पाटील तमाम विटेकरांचे लाडके साहेब म्हणून जनतेच्या हृदयात विराजमान झाले. 7 फूट उंची, धिप्पाड शरीरयष्टी, पैलवानी बाज, कसलेलं शरीर पण मनाने तेवढेच संवेदनशील होते. त्यांना कुस्तीची व खेळाची प्रचंड आवड होती. नाथाष्टमीला कुस्तीचं मोठं मैदान भरवायचे. खेळावरील प्रेमापोटी त्यांनी शहरात स्टार व्यायाम मंडळ, भैरवनाथ तालीम अशी मंडळे स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. आज शहरात वैभवात भर घालणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, विट्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा, शहराच्या मध्यवर्ती असलेले नगरपालिकेची भव्य इमारत, शॉपिंग सेंटर, भैरवनाथ मंगल कार्यालय, येरळवाडी पाणी योजना इत्यादी मोठी कामे त्यांनीच केली. विट्याच्या बळवंत महाविद्यालय उभारणीतही त्यांचं मोठं योगदान आहे. प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेकडे त्यांनीच वर्ग करून घेतल्या. त्यांनी केलेल्या कामातूनच विटा शहराचा विकास होत गेला. शहराच्या प्रगतीवर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवला. माजी मंत्री, काँग्रेस नेते पतंगराव कदम त्यांना हत्तीसारखा पण तेवढ्याच मोठ्या मनाचा माणूस म्हणायचे. शहरातून फिरताना हा हत्तीसारखा माणूस छोट्या मुलांनाही वाकून नमस्कार करायचा. अत्यंत स्वाभिमानी स्वभाव, स्वभावात उपजतच बंडखोरी असल्याने त्यांचा धाक सर्वांना होता. राजकारणात त्यांचा दबदबा होता. यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा, शरद पवार, राजाराम बापू, पतंगराव कदम या सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. वसंतदादा मुख्यमंत्री असताना त्यांना काळे झेंडेही त्यांनी दाखवले होते. अतिशय बेधडक, धाडसी आणि निखळ मनाचा हा धिप्पाड माणूस म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. विटे शहरातील 18 पगड जातीची माणसं त्यांच्या सोबत होती. तालुक्यातून पोट भरण्यासाठी शहरात येणारी लोक एखादे दुकान किंवा गाढा लावण्यासाठी त्यांच्याकडे जात तेव्हा नाथांची पावती कर आणि चालू कर म्हणत त्यांची चूल पेटती करायचे. त्यांची स्वार्थासाठी, राजकारणासाठी कधीच त्यांनी अडवणूक केली नाही.
आज विटा शहर ज्या पद्धतीने विस्तारला आहे ते त्यांच्याच कर्तृत्वामुळे। हा दिप्पाळ माणूस विटेकरांचा लाडका साहेब या सुवर्ण नगरीचा शिल्पकार आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।